सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय, पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप, आज आपण इयत्ता पाचवी नवोदय, पाचवी स्कॉलरशिप, गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप, आठवी NMMS तसेच इयत्ता सहावी गणित, इंग्रजी, विज्ञान या तिन्ही विषयाचं आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मॅसेज करा. मॅसेजमध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या, मी तुम्हाला त्या त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करेन. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज फरगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण काल घेण्यात आलेल्या सराव चाचणी क्रमांक 34 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पहिला प्रश्न पहा, खालील पर्यायातील मोठी संख्या कोणती ते ओळखा. दिलेल्या चार पर्यायातील मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय काय आहे, 12.705 आणि 12.705, 12.750 आणि 12.7005. तर मग यातली मोठी कोणती. तर दशांशाच्या पुढचे जे आहेत, समजा दशांशाच्या ही पुढं काय आहे, हा दशांश आहे, हा शतांश आहे आणि हा सहस्रांश आहे. हा काय आहे, दशांश आहे, हा शतांश आहे आणि हा सहस्रांश आहे, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस एकक, दशक, शतक संख्येचं वाचन करतो त्यावेळेस, आता ही जी दशांशाच्या मागची संख्या आहे 12, या 12 आपण काय करतो, हा 2 हा एकक स्थानी आहे आणि 1 हा दशक स्थानी आहे. मग जसं आपण इकडे दशांशाच्या मागी किंवा एखादी संख्या आहे, समजा ती संख्या जसं जसं आपण, समजा 4532 ही संख्या आहे, या संख्येचं जर आपण जर वाचन केलं तर कसं, म्हणजे अगोदर आपण काय करतो, ही एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे 4532. मग या एककडून जसं जसं पुढे आपण दशक, शतकडे जातो तसं तसं त्या अंकाची काय होते, स्थानिक किंमत वाढत जाते. या 2 स्थानिक किंमत 2 आहे, या ठिकाणी हा 3 आहे, समजा या ठिकाणी 1 जरी घेतला तर 2 लहान आहे, पण तो दशक स्थानी आहे असल्यामुळं त्याची 2 स्थानिक किमतीपेक्षा त्या 1 स्थानिक किंमत काय आहे, जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ उजवीकडून डावीकडे जसं जातो तसं त्याची किंमत काय होते, वाढत जाते. पण दशांशाच्या पुढच्या अंकामध्ये काय आहे, जसं आपण डावीकडून दशांशाच्या पुढून उजवीकडे जातो तसं तसं त्याची किंमत कमी होत जाईल. आता हा जो दशांशस्थानी 7 आहे त्याचं काय होतं, 7/10 आहे म्हणून 7/10 स्थानिक किंमत. हा 0/100 आहे म्हणजे 0/100. हा 5/100 आहे म्हणून 5/1000. मग आता हे काय होणार, 0.007, 0.007, 0.007, 0.007 आणि 0.005. म्हणजे आपण जसं जसं दशांशाच्या पुढचा प्रत्येक अंक उजवीकडे जाऊ तसं तसं काय होतं, त्याची स्थानिक किंमत कमी होते. मग आता या ठिकाणी पहा, पूर्णांक संख्या जी आहे ते चारही पर्यायामध्ये 12 आहे. पूर्णांक संख्या चारही पर्यायामध्ये काय आहे, 12 आहे, म्हणजे समान आहे. मग आता या ठिकाणी काय आहे, दशांशस्थानी 7 आहे, या ठिकाणी दशांशस्थानी 0 आहे, या ठिकाणी 7 आहे आणि या ठिकाणी 7 आहे. मग या 3 पर्यायामध्ये दशांशस्थानी 7 आहे तर 0 आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 तर येणार नाही, ही संख्या लहान आहे. मग त्यानंतर शतांशस्थानी काय आहे, इथं 0 आहे, इथं 5 आहे, इथं 0 आहे, म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही ठिकाणी 0 आहे आणि या ठिकाणी 5 आहे, म्हणजे मोठी संख्या काय झाली, 12.750
पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल, काय पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काही अवघड नाही, प्रश्न एकदम सोपे आहेत. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, काय आहे पुढचा प्रश्न? पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न? खालील पर्यायातून लहान संख्या कोणती ते ओळखा. पहा, परत आपल्याला आणखी लहान संख्या ओळखायची आहे. तुम्हाला मी आता सांगितले त्याप्रमाणेच करून घेऊ आपण. काय आहे पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे? पाच दशांश चिन्ह पाच शून्य, शून्य दशांश चिन्ह शून्य पाच, आणि शून्य दशांश चिन्ह पाच पाच, शून्य दशांश चिन्ह हे सॉरी पाच दशांश चिन्ह शून्य शून्य पाच. आपल्याला काय म्हणतंय, लहान संख्या शोधायची. वर आपण मोठी संख्या शोधली, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? लहान संख्या शोधायची आहे. प्रश्न व्यवस्थित वाचन करत चला. बरेच जण पर्याय क्रमांक चार हे उत्तर देऊ लागलेत. आपल्याला प्रश्नामध्ये लहान संख्या शोधायची आहे. काय करायचंय आपल्याला ते काळजीपूर्वक पहा. आपल्याला पर्यायातून लहान संख्या शोधायची आहे, आलं लक्षात? मग आपण जर हा पर्याय क्रमांक एक जर आपण लक्षात घेतला, त्याला जर आपण हे जर पाच दशांश चिन्ह पाच शून्य असं जर आपण जर लक्षात घेतलं तर काय होईल? हे पाच रुपये, हे काय होतं? पाच रुपये पन्नास पैसे याचं वाचन असं होतं. आणि हा जो या दोन नंबरचा जो पर्याय आहे शून्य दशांश चिन्ह शून्य पाच, दशांश स्थानी जर पाच असतं, या ठिकाणी दशांश स्थानी पाच आहे म्हणून ते पन्नास पैसे झालं. या ठिकाणी काय आहे? दशांश स्थानी शून्य आहे म्हणजे काय झालं? हे पाच रुपये पाच पैसे असं आपण ह्याला वाचू. याला आपण काय वाचू? पाच रुपये पाच पैसे अशा प्रकारे आपण याचं वाचन करतो. किंवा याला म्हणतो, याला काय जर रुपयाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जर याची किंमत काढायची असेल तर काय होतं? पाच रुपये पाच पैसे. आणि हे जर पाहिलं तर काय होतं? हे पंचावन्न पैसे, शून्य दशांश चिन्ह पाच म्हणजे हे पन्नास पैसे आणि हे पाच पैसे म्हणजे हे पंचावन्न पैसे, आणि हे काय होतं? पाच रुपये. आता या ठिकाणी आपल्याला ह्याचं वाचन म्हणजे इथं जर पाच असता तर पन्नास पैसे झाला असतं, इथं आहे तर इथं पाच पैसे झाला असता. इथं काय आहे? तो पाच पैशापेक्षा सुद्धा लहान आहे म्हणजे पाच रुपये शून्य शून्य पाच रुपयेच आपण ह्याला म्हणायला हरकत नाही, आलं लक्षात? तर मग आपलं उत्तर काय येईल? आता लहान कोण आहे? पर्याय क्रमांक दोन. हे पाच रुपये पन्नास पैसे आहे हा येईल का? मोठा आहे. हा पाच रुपये आहे हा येईल का? मोठा आहे. त्यानंतर हे पंचावन्न पैसे आहे आणि हे सॉरी शून्य रुपये पाच पैसे. पर्याय क्रमांक काय येईल? हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक तीन सुद्धा येणार नाही, ते पंचावन्न पैसे आहे आणि हे पाच पैसे आहे. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत चला. चला छान. श्रावणी जाधवर, ऋषिकेश गायकवाड, पल्लवी आहिरे, विष्णू गायकवाड, रवी सायली, तानाजी कोलिंगे. चला निखिल गेमर. काय गेमर रे? कोणत्या हॉकीमध्ये आहेस का कशामध्ये आहेस? गेमर म्हणजे जो मैदानी खेळामध्ये आहे. तुम्ही आजकाल मोबाईलवरचे गेम खेळता आणि गेमर म्हणता. हॉकी असेल, बॅडमिंटन असेल, कबड्डी असेल तर तो गेमर. चला नाव लावता गेमर, नाव टाकत चला. चला प्रश्न क्रमांक तीन काय आहे? खालील संख्या चढत्या क्रमाने लावल्या असता मधली संख्या कोणती? आपल्याला दिलेल्या संख्या काय करायची आहेत? चढत्या क्रमाने लावायचे. काय दिलेल्या आहेत संख्या पहा. तेरा दशांश चिन्ह नऊ पाच शून्य, त्यानंतर तेरा दशांश चिन्ह नऊ शून्य पाच, त्यानंतर तेरा दशांश चिन्ह शून्य एक पाच, त्यानंतर तेरा दशांश चिन्ह शून्य नऊ पाच, आणि त्यानंतर तेरा दशांश चिन्ह एक पाच शून्य.
आपल्याला म्हणलेलं काय आहे, खालील संख्या चढत्या क्रमाने लावा, लावल्या असता मधली संख्या कोणती, मग आपण याच संख्या काय करू, चढत्या क्रमाने लावू। आता चढत्या क्रमाने लावायचं म्हणजे काय करावं लागेल, सर्वात अगोदर लहान संख्या कोणती आहे ती पाहावी लागेल। आता या ठिकाणी पहा, पूर्णांक हा जो आहे तो चार, या पाच जे संख्या आहेत या पाचही संख्येमध्ये पूर्णांक हा काय आहे, तेरा आहे। काय आहे पूर्णांक, तेरा आहे। मग आता आपण दशांशाच्या पुढच्या जे दशांश पूर्णांकाची संख्या आहे त्याचा विचार करू। या ठिकाणी काय आहे, नऊशे पन्नास, म्हणजे आपण जर पुढचा जर विचार केला तर या ठिकाणी नऊ दशांश नाही असं समजून जर दशांशाच्या पुढचा याचा आहे, नऊशे पन्नास आहे, नऊशे पाच आहे, इथं झिरो दश झिरो पंधरा आहे, झिरो पंच्याण्णव आहे आणि ती एकशे पन्नास आहे, असं जरी विचार केलो तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात लहान संख्या ही येईल एक नंबरला। एक नंबरला काय, तेरा दशांश चिन्ह शून्य एक पाच, त्यापेक्षा थोडी मोठी ही दोन नंबरला येईल, तेरा दशांश चिन्ह शून्य नऊ पाच। त्यानंतर तीन नंबरला तेरा दशांश चिन्ह एक पाच शून्य, आपल्याला मधली संख्या म्हणजे उत्तर आपल्याला जे पाच संख्या येतात तर मधली संख्या म्हणजे तीन नंबरची संख्या येते, उत्तर आपल्याला सापडलेलं आहे। तरी पण आपण पाहू, या ठिकाणी नऊशे पाच आहे तर नऊशे पन्नास आहे, ही चार नंबरला येईल आणि ही काय होईल, पाच नंबरला जाईल। आलं लक्षात, मग पहा काय येईल, मधली संख्या तेरा दशांश चिन्ह शून्य एक पाच ही पहिली झाली, दुसरी काय झाली, तेरा दशांश चिन्ह शून्य नऊ पाच, त्यानंतर तिसरी तेरा दशांश चिन्ह एक पाच शून्य, चौथी तेरा दशांश चिन्ह नऊ शून्य पाच, पाचवी तेरा दशांश चिन्ह नऊ पाच शून्य। आता आपल्याला म्हणते मधली संख्या, मग मधली संख्या तेरा दशांश चिन्ह एक पाच शून्य, पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल। ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचे, प्रश्न क्रमांक चार। चला पहा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, खालील पर्यायातील सर्वात लहान संख्या कोणती, आपल्याला या ठिकाणी सर्वात लहान संख्या शोधून काढायची। काय दिलेत पर्याय, तीन छेद आठ, दुसरा पर्याय आहे अडतीस टक्के, तिसरा पर्याय आहे शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य तीन आठ, चौथा पर्याय आहे शून्य दशांश चिन्ह शून्य तीन आठ। आता आपल्याला काय करावं लागेल, हे जसं दोन पर्याय दशांशात दिलेत तसं यालाही आपल्याला दशांशामध्ये रूपांतर करावं लागेल। म्हणजे काय होईल, हे तीन छेद आठला जर आपण दशांशामध्ये रूपांतर केलं तर आठनं तीनला भाग जात नाही, सर्वप्रथम दशांश द्यावा लागेल, तीस झाले, आठ त्रिक चोवीस, आठ चौक बत्तीस मोठं होतं, आठ त्रिक चोवीस, सहा उरले, साठ झाले, आठीसाठी छप्पन, परत चार उरले, आठ पंचे चाळीस, म्हणजे इथं काय आलं, शून्य दशांश चिन्ह तीन सात पाच। आणि पर्याय क्रमांक दोन जे दिलेला आहे हे काय दिलेलं आहे, अडोतीस टक्के, अडोतीस टक्के म्हणजे अडोतीस छेदामध्ये शंभर, तर मग याचं काय येईल, हे दोन शून्य कटले, दशांश इथं आला, शून्य दशांश चिन्ह तीन आठ, म्हणजे हे काय होईल, शून्य दशांश चिन्ह तीन आठ। आलं लक्षात, मग आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणतंय, सर्वात लहान संख्या शोधा। इथं दशांशाच्या पुढचा जर विचार केला तीनशे पंच्याहत्तर आहे, इथं अडतीस आहे, म्हणजे हे काय होईल, तीनशे ऐंशी आहे, आणि इथं काय होईल, शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य तीन आठ आणि शून्य दशांश चिन्ह शून्य तीन आठ, म्हणजे सर्वात लहान संख्या पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल। सर्वात लहान संख्या पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल। ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। चला युवराज, श्वेता पाटील, जाय बाये, स्वामी सृष्टी, चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी। काय आहे प्रश्न क्रमांक पाच, खूप सोपे प्रश्न होते दशांशावरचे। प्रश्न क्रमांक पाच काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सात दशांश चिन्ह सात क्वामा सात दशांश चिन्ह शून्य सात क्वामा सात दशांश चिन्ह शून्य शून्य सात व सत्याहत्तर दशांश चिन्ह शून्य शून्य सात सात यांची बेरीज किती, यांची बेरीज आपल्याला काय केलेलं आहे, या ठिकाणी दशांशाच्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांची आपल्याला काय करायची आहे,
बेरीज करायचे. मग विद्यार्थी मित्रांनो, दशांशाची बेरीज करत असताना सहसा उभ्या मांडणीने बेरीज करावी. काय करावी? उभ्या मांडणीने. सर्वप्रथम काय दिले पहा, सात दशांश चिन्ह सात, त्याच्यानंतर सात दशांश चिन्ह शून्य सात. आता पहा, बेरीज करताना दशांशाच्या दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे. मग हे सात इथं दशांश, त्याच्या पुढं हे काय शून्य सात, त्याच्यावर काही नसेल तर राहू द्या, काहीच नाही म्हणजे तुम्हाला जर वाटलं तर शून्य द्या, पण दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येणं खूप गरजेचं आहे बेरीज आणि वजाबाकी करते वेळी. त्यानंतर पुढचा प्रश्न काय, सात दशांश चिन्ह पहा, दशांशाच्या खाली दशांश, शून्य शून्य सात, आता याच्यावर काही नाही म्हणजे काय, शून्य. त्यानंतर सत्याहत्तर, आता सत्याहत्तर पहा, हे सत्याहत्तर अशा प्रकारे लिहायचं का, हा जो दशांश आहे तो या दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे. सत्याहत्तर दशांश चिन्ह शून्य शून्य सात सात, आता या सातच्या वर काही नाही म्हणजे काय, शून्य. आता आपल्याला यांची काय करायची आहे, बेरीज करायची. बेरीज करू, सात शून्य शून्य काय झालं, सात, हे सात आणि सात चौदा आणि वर शून्य आहे, चौदाला चौ चौदाला चार, हच्याला एक, सात आणि हच्या कित एकीत झाले, आठ झाले. हे सात शून्य शून्य काय झाले, सात, दशांश चिन्ह जशास तसं. हे सात आणि सात चौदा आणि सात एकवीस आणि सात अठ्ठावीसला आठ, हचे आले दोन, सात आणि दोन नऊ, उत्तर काय आलं, अठ्ठ्याण्णव दशांश चिन्ह सात आठ चार सात, हे उत्तर आलं, अठ्ठ्याण्णव दशांश चिन्ह सात आठ चार सात. पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक चार. चला, कालिदास मस्के निमतवाडीकर, चला ज्यांचं पर्याय क्रमांक चार आलेला आहे त्यांचं अभिनंदन. फड, युवराज, राजेंद्र, रसिका, चला. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, एक दशांश चिन्ह तीन दोन अधिक शून्य दशांश चिन्ह चार, खूप सोपी बेरीज आहे, खूप सोपा प्रश्न आहे. एक दशांश चिन्ह तीन दोन, एक दशांश चिन्ह तीन दोन अधिक शून्य दशांश चिन्ह चार बरोबर किती, बरोबर किती. एक दशांश चिन्ह तीन दोन अधिक शून्य दशांश चिन्ह चार, या चारच्या इथं दोनच्या खाली काय नाही म्हणजे शून्य. बेरीज करा उभ्या मांडणीने, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे. खूप सोपा प्रश्न आहे. दोन आणि शून्य किती झाले, दोन, चार आणि तीन किती, सात, हे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि एकाशी एक म्हणजे काय झालं, एक दशांश चिन्ह सात दोन. पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक चार. ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक चार हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत, आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप सोपा होता. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, एक दशांश चिन्ह एक अधिक अकरा दशांश चिन्ह एक एक यांची बरोबर किती, बेरीज करायची आपल्याला. उभ्या मांडणीने बेरीज करा, दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे त्यासाठी उभ्या मांडणीने बेरीज करायची दशांशाची बेरीज आणि वजाबाकी. हे एक दशांश चिन्ह एक अधिक अकरा दशांश चिन्ह एक एक, हे अधिक हे अकरा, अकरा अशा पद्धतीने का लिहिलं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश, दशांश चिन्हाच्या खाली दशांश आला पाहिजे आणि पुढं काय आहे, एक एक, हे एकच्या वर काय नाही म्हणजे काय आहे, इथं शून्य आहे. मग बेरीज करा, एक आणि शून्य एक, एक आणि एक दोन, दशांश चिन्ह जशास तसा, एक आणि एक दोन एक म्हणजे बारा दशांश चिन्ह दोन एक. पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक तीन हे उत्तर. आलं लक्षात? ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी खूप सोपे प्रश्न आहेत. शून्य दशांश चिन्ह पाच अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य पाच अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य पाच बरोबर किती. पहा, बेरीज आहे या ठिकाणी. काय म्हणतंय?
शून्य दशांश चिन्ह पांच अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य पांच अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य पांच बरोबर किती? तर बेरीज करूया, शून्य दशांश चिन्ह पांच अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य पांच अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य पांच। आता या पांचच्या वर काहीच नाही म्हणजे काय आहे, या ठिकाणी शून्य, याच्या वर काही नाही म्हणजे काय आहे, शून्य। करा बेरीज, पांच शून्य शून्य किती झाले, पांच। त्यानंतर हे पांच, परत पांच शून्य शून्य पांच, दशांश चिन्ह शून्य। मग आता हे पर्यायामध्ये उत्तर आहे का, पर्यायामध्ये उत्तर हे आहे का? तर पर्यायामध्ये उत्तर हे नाही। मग काय करू आपण, शून्य दशांश चिन्ह पांच पांच जे आहे याचा दशांश चिन्ह आपण काढून टाकू। मग दशांश चिन्ह जर आपल्याला काढायचं म्हणलं तर दशांशाच्या पुढे एक दोन तीन अंक आहेत, मग छेदामध्ये एकच्या पुढे आपल्याला तीन अंक द्या, तीन शून्य द्यावे लागतील। म्हणजे काय आलं, पाचशे पंचावन्न भागिले एक हजार, पाचशे पंचावन्न भागिले एक हजार। मग आपण याला पाचने भाग जातो, दोन्ही संख्याला अंशाला छेदाला पाचने भाग घाला, पाच एक पाच, पाच एक पाच, पाच एक पाच, परत छेदामध्ये पाच न भाग घाला, पाच दुनी दहा, शून्य शून्य। मग काय आलं, एकशे अकरा आलं अंशामध्ये, छेदामध्ये दोनशे आलं। मग याला भाग जातो का, अंशाला छेदाला दोन्ही ह्याला कशानेच भाग जात नाही। तर काय करावं लागेल, एकशे अकरा छेदामध्ये दोनशे, मग हा पर्याय आहे का? आहे। एकशे अकरा छेदामध्ये दोनशे, पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल। ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न आजच्या तासिकेतील किंवा कालच्या आपल्या सराव चाचणी क्रमांक 34 मधील नववा प्रश्न। चला विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्ही लाईक करायला विसरता, 300 पेक्षा जास्त मुलं लाईव्ह तासिकेला आहेत आणि लाईक किती आहेत, लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईक क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला पुढचा प्रश्न काय आहे, 20.08 कॉमा 20.008 कॉमा 20.088 शून्य आठ आठ कॉमा 20.088 आठ 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 यांची बेरीज किती? आपल्याला काय करायचं आहे, या सर्वांची बेरीज करायची, काय करायचंय, बेरीज करायची। चला काय आहे, 20.00 उभ्या मांडणीनं केल्याशिवाय बेरीज आपल्याला हे उत्तर बरोबर येत नाही, कारण की दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे। 20.08 20.008 त्याच्या वर काहीच नाही म्हणजे इथं काय शून्य आहे, अधिक 20.088 अधिक 20.888 यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची। 8 8 16 8 24 4 ह्याचे आले 2, 8 आणि 8 2 10 10 आणि 8 18 18 आणि 8 26 6 ह्याचे आले 2, 8 2 10 0 ह्याचे आला 1, हे 81 1। त्यानंतर 2 2 4 2 6 2 8 म्हणजे उत्तर काय आलं, 81.064 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। काय येईल, 81.064 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। प्रश्न काय अवघड नाहीत, उत्तर प्रश्न खूप सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो। चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, प्रश्न क्रमांक 10, 100 51.457 पहा, प्रश्न सोपा आहे पण लक्षपूर्वक पहा, हे 100 51.457 आता तुम्ही म्हणताल इथं 100 दशांश नाही, तर नसेल तर सर्वात शेवटी हा दशांश या ठिकाणी असतो। 100 दशांश कुठं आहे, सर्वात पुढं, 100 ही पूर्णांक आहे म्हणजे त्याचा दशांश हे पहा
एखाद्या ह्याच्यावर आपल्याला किंमत लिहिली असते, 10 रुपये जर असेल तर 10.00 रुपये असं लिहिले असते, म्हणजे ह्या 10 दशांश कुठं इथं आहे, म्हणजे ह्याच्या पुढे काहीच नाही, म्हणजे काय असणार, हे 0.00 असणार, बरोबर आहे. मग 100 दशांश चिन्ह हे 100 वजा 51 दशांश चिन्ह 4, 5, 7. चला, स्कॉलरशिप परीक्षा केव्हा होणार आहे पहा इकडं. आता वजा हे 51, दशांश चिन्हाच्या खाली दशांश लिहायचे, म्हणून हे 51 दशांश 4, 5, 7 पहा. आता याची वजा बाकी करायचं, तर 0 मधून 7 जात नाही, तर या 1 चा 7 चा इकडे घेतला, इथं घेतला, इथं घेतला, इथं असं करत करत इथं आला, इथं झाले 10, 10 मधून 7 गेले, 3 राहिले, मग इथला 7चा इथं घेतला होता, इथं राहिले 9, 9 मधून 5 गेले, 4 राहिले, 9 मधून 4 गेले, किती राहिले, 5 राहिले. दशांश चिन्ह जसं तसं 9 मधून 1 गेला, 8 राहिले, इथं राहिले 9, कारण की इथला 7चा इकडे गेलता, 9 मधून 5 गेले 4, म्हणजे उत्तर काय आलं, 48.543. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 3 आलं लक्षात. चला, स्कॉलरशिपची परीक्षा होणार होती ती काही कारणास्तव पुढं गेलेली आहे, पण त्याचं कारण पण कळालेलं नाही, आणि त्याचं नोटिफिक म्हणजे नवीन डेट पण त्यांनी जाहीर केली नाही, तर ती आपल्याला जाहीर होईल झाल्याच्या नंतर मी ग्रुपवर टाकेन किंवा तुम्हाला सर्वांना लाईव्ह तासिकेमध्ये सांगेन. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, चला पुढचा प्रश्न काय आहे, 23.23 वजा 12.12 वजा बाकी करायची आपल्याला, काय करायची आहे, 23.23 हे 23.23 वजा 12.12 वजा बाकी करा. 3 मधून 2 गेले, 1 राहिले, 2 मधून 1 गेला, 1 राहिले, हे दशांश चिन्ह दिला जशास तसा. 3 मधून 2 गेले, 1 राहिले, 2 मधून 1 गेला, 1, उत्तर काय आलं, 11.11. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 2. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न काय अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 12.3 वजा 2.3 वजा 2.3 पहा. आपल्याला या ठिकाणी या 12 मधून 2.34 आणि 2.34 वजा करायचे, म्हणजे आपला या 2.34 आणि 2.34 या दोघांचाही चिन्ह काय आहे, ऋण आहे. तर मग ज्या वेळेस चिन्ह समान असतात त्यावेळेस त्यांची बेरीज होते आणि समान असलेलं चिन्ह देतो. मग अगोदर काय करू आपण, हे 12.34 आहे ना, असंच ठेवू, या दोघाची बेरीज करू, 2.34 आणि 2.34, कारण की या दोघांचंही चिन्ह काय आहे, ऋण आहे. मग चिन्ह समान असेल तर बेरीज करायची आणि समान असलेलं चिन्ह द्यायचं, म्हणजे ह्यांचं चिन्ह काय येणार, ऋणच येणार. 4 आणि 4 8, 3 आणि 3 6 हे दशांश, 2 आणि 2 4 म्हणजे 4.8 वजा 4.68 वजा बाकी करा. 14 मधून 8 गेले, 6 राहिले, इथं राहिले 2, इथला हातचा इथं, इथं 4 मधून 8 जात नाही, इथला हातचा इथे घेतला, 14 झाले, 14 मधून 8 गेले, 6 राहिले, इथं राहिले 2, 2 मधून 6 जात नाही, इथला हातचा इथं घ्या 12, 12 मधून 6 गेले, 6 राहिले, इथं राहिले 11, 11 मधून 4 गेले 7, 7.66 या ठिकाणी पर्याय लिहिताना थोडे हे झाले वाटतं, तर उत्तर काय येईल, 7.66. जर तुम्हाला असं जर हे वाटत असेल तर काय करा, त्या 12.34 वजा
दोन दशांश चिन्ह तीन चार ह्याच्यातून हे काढा आणि मग आलेल्या ह्याच्या वजाबाकीतून परत हे काढा. शून्य शून्य बारा मधून दोन गेले दहा, तर दहा मधून परत वजा दोन दशांश चिन्ह तीन चार. शून्य मधून चार जात नाही, तिथला हातचा इथं घ्या. दहा दहा मधून चार गेले सहा राहिले, इथं राहिले नऊ. नऊ मधून तीन गेले सहा राहिले, इथला हातचा इथं घेतल्यामुळे इथं राहिले नऊ. नऊ मधून दोन गेले सात राहिले, म्हणजे उत्तर तेच आलं आपलं सात दशांश शून्य सहा सहा. चला आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न चौतीस दशांश चिन्ह शून्य सात वजा शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य नऊ. चौतीस दशांश चिन्ह शून्य सात वजा शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य नऊ काय आहे? चौतीस दशांश चिन्ह शून्य सात वजा. आता या ठिकाणी दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे. पहा, मग दशांश इथं आहे, मग दशांशाच्या मागं काय? फक्त शून्य आहे. पुढं काय? शून्य शून्य नऊ. आता या नऊच्या वर काहीच नाही, म्हणजे काय द्या? शून्य द्या, वजा बाकी करा. शून्य मधून नऊ जात नाही, इथला हातचा इथं घेतला दहा झाले. दहा मधून नऊ गेला एक राहिले, इथं राहिले सहा. सहा मधून शून्य गेले सहा राहिले. शून्य मधून शून्य गेला शून्य राहिले. चार मधून शून्य गेला चार, तीन अशी तीन, म्हणजे काय आलं? चौतीस दशांश चिन्ह शून्य सहा एक. पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येतं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला पहा, लाईक करायला विसरता तुम्ही, लाईक करत चला. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईकलाचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला नेमतवाडी, ओमकार जगताप. चला नेमतवाडी, आशियू, वाडोना, गोंसी. चला एकोणीस दशांश चिन्ह शून्य पाच दोन वजा चौदा दशांश चिन्ह पाच. एकोणीस दशांश चिन्ह शून्य पाच दोन वजा चौदा दशांश चिन्ह पाच. खूप सोपी वजा बाकी आहे. पा, एकोणीस दशांश चिन्ह शून्य पाच दोन वजा चौदा दशांश चिन्ह पाच. दशांशाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे, तरच ते बेरीज किंवा वजाबाकी योग्य उत्तर येतं त्याचं. पहा, दशांशाच्या खाली दशांश दिला. एकोणीस दशांश चिन्ह शून्य पाच दोन वजा चौदा दशांश चिन्ह पाच शून्य शून्य वजाबाकी करू. दोन मधून शून्य गेले दोन राहिले, पाच मधून शून्य गेले पाच राहिले. आता या शून्य मधून पाच घालायचे जात नाहीत, इथला हातचा इथं घ्या. दहा झाले, दहा मधून पाच गेले पाच राहिले, इथला हातचा इथं गेल्यामुळे आठ राहिले. आठ मधून चार गेले चार राहिले, एक एक गेले शून्य, म्हणजे शून्य दश काल उत्तर चार दशांश चिन्ह पाच पाच दोन. पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल. काय उत्तर? काय आलं? चार दशांश चिन्ह पाच पाच दोन. पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला सृष्टी, स्वामी, मार्कड, चव्हाण, गिड्डे, नरसाळे, आराध्या, श्रेयस, पडगण. चला रोहित, गायकवाड. चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पाच गुणिले शून्य दशांश चिन्ह शून्य पाच. गुणाकाराचं उदाहरण आहे. पाच गुणिले शून्य दशांश चिन्ह शून्य पाच गुणिले शून्य दशांश चिन्ह पाच गुणिले शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य पाच. दशांशाचा गुणाकार आहे, खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, अवघड काहीच नाही यामध्ये, खूप सोपा आहे. बेरीज वजा बाकीपेक्षा सुद्धा सोपा आहे. पहा, पाच गुणिले शून्य दशांश चिन्ह शून्य पाच गुणिले शून्य दशांश चिन्ह पाच गुणिले शून्य शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य पाच. शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य पाच. सोपा प्रश्न आहे, अवघड नाही यामध्ये काही बी. पहा आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हा दशांशाचा गुणाकार आहे तर काय करायचं आपण माहिती आहे का? दशांश चिन्ह नाही असं समजून याचा गुणाकार करायचा.
इथं दशांश चिन्ह नाहीचं असं समजायचं आणि त्याचं काय करायचं, गुणाकार करायचा. आलं लक्षात? दशांश चिन्ह नाही असं समजून त्याचा आपण काय करायचा, गुणाकार करायचा. पहा आता हे दशांश चिन्ह नाही म्हणजे हे काय झालं, पाच. हे काय झालं, पाच. इथं काय, पाच. इथं पाचच आहे. मग ह्या पाचचा आणि ह्या पाचचा जर गुणाकार केला तर पाचा पाचा पंचवीस येतं. गुणिले या पाचचा आणि पाचचा करा पंचवीस. पंचवीस गुणिले पंचवीस काय झालं, सहाशे पंचवीस. पंचवीस गुणिले पंचवीस काय आलं उत्तर, सहाशे पंचवीस हे उत्तर आलं. मग आता काय करायचं, गुणाकार केल्याच्या नंतर दशांश उजवीकडून किती अंकावर आहे त्या सर्वांची बेरीज करायचं. इथे किती अंकावर आहे, तीन. हे तीन. इथं किती आहे, एक. हे अधिक एक. इथं किती आहे, दोन. हे अधिक दोन. आणि इथं आहे का, नाही. म्हणजे एकूण दशांश किती ह्याच्यावर झाला, तीन आणि एक चार आणि दोन सहा. हे सहा अंकावर दशांश झाला. म्हणजे उजवीकडून सहा अंक सोडून दशांश आहे. मग येणाऱ्या उत्तराला सुद्धा उजवीकडून सहा अंक सोडा. हे एक दोन तीनच आहेत. मग आता सहा अंक कुठून आणायचे, तीनच आहेत. मग नसतील तर काय करा, किती कमी पडू लागले, तीन. मग याच्या मागं तीन तीन शून्य द्या आहे. आपल्याला सहा अंक पाहिजे होते. आता पहा झाले का, एक दोन तीन चार पाच सहा झाले. मग या ठिकाणी दशांश द्या. उत्तर काय आलं आपलं, शून्य दशांश चिन्ह. शून्य 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 सहा दोन पाच, म्हणजे दशांशाच्या पुढं तीन शून्य आणि सहा दोन पाच. पर्याय क्रमांक हा दिसतोय आपल्याला चार. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, जानवी आगलावे, भिकाने भोसले, रोहन कुताळ, श्रावणी जाधवर, मरलापल्ले, पंडित कासले, गायकवाड, भाग्योदय. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. काय आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न, कालच्या परीक्षेतील प्रश्न क्रमांक सोळा. काय आहे प्रश्न क्रमांक सोळा, पहा. चारशे अठ्ठावन्न दशांश चिन्ह तीन दोन गुणिले एक हजार. खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, आपल्याला ज्या वेळेस गुणाकार दहाने वीसने दहाने शंभरने हजारने करायचा असतो त्यावेळेस खूप सोपा प्रश्न गुणाकार असतो तो. पहा, ऋषिकेश गायकवाड बाळा, एक वेळेस हे कर, चल डिझाईन काढल्यासारखं सतत सतत उत्तरं देऊ नको आणि व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न कर. इमोजी टाकू नको आणि सलग चार पाच वेळेस एकदाच उत्तर देतो. काय होतं त्याच्यामुळं, पहा, चार्टपेक्षा अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या. प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, चार दशांश चिन्ह पाच आठ हे सॉरी चारशे अठ्ठावन्न दशांश चिन्ह तीन दोन गुणिले एक हजार. मग आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, गुणाकार करायचे. खूप सोपा आहे. काय करायचं, शून्य आलेत का, आलेत. किती आहेत, तीन. एक दोन तीन शून्य जसं तसं ठेवा. मग आता काय राहिलं, इथं एक राहिलं. दशांशाचा गुणाकार करत असताना दशांश चिन्ह नाही असं समजूनच आपल्याला गुणाकार करावा लागतो, बरोबर आहे. मग एक ने याला गुणा, एक ने जर गुणलं तर एका दुनी दोन, एका तिनी तीन, एका आठी आठ, एका पाची पाच आणि एका चारी चार. मग गुणाकार आला. मग आता काय करायचं, या ठिकाणी उजवीकडून दोन अंक सोडून दशांश आहे. मग येणाऱ्या उत्तरामध्ये सुद्धा आपण काय करायचं, उजवीकडून दोन अंक सोडायचे आणि दशांश द्यायचा. उजवीकडून दोन अंक सोडायचे आणि दशांश द्यायचा. म्हणजे हे दोन अंक सोडले, दशांश इथं दिला, म्हणजे काय आलं, चार लक्ष अठ्ठावन्न हजार तीनशे वीस. उत्तर काय आलं, चार लक्ष अठ्ठावन्न हजार तीनशे वीस. चार लक्ष अठ्ठावन्न हजार तीनशे वीस. पर्याय क्रमांक एक हे उत्तर येतं. ज्यांचं आलेलं आहे, चला, आदिती जवारे, राज शिंदे, शेलार कासले, मरलापल्ले. चला छान, चार लक्ष अठ्ठावन्न हजार तीनशे वीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल.
त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न शून्य दशांश चिन्ह 8 आणि शून्य दशांश चिन्ह 4 यांचा गुणाकार किती। चला आपल्याला यांचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे। शून्य दशांश चिन्ह 8 गुणिले शून्य दशांश चिन्ह 4 बरोबर किती। गुणाकार करते वेळी दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा आणि नंतर ते दशांश किती अंकानंतर आहे त्या सर्वांची एकत्रित बेरीज करा आणि मग तेवढ्या अंकानंतर दशांश द्या। चला काय आहे इथं 8 आणि इथं 4, 8 चौक 32, उत्तर काय आलं 32, पण आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं राहिलेलं आहे आणखी। मग इथं एक अंक सोडून दशांश आहे आणि इथं 1, म्हणजे एकूण किती 2। मग इथं येणाऱ्या उत्तरामध्ये उजवीकडून 2 अंक सोडा, 1, 2 आणि इथं दशांश द्या, म्हणजे उत्तर काय आलं 0.32, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। काय येईल, पर्याय क्रमांक 2। ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपे आहे, आलं लक्षात। त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, प्रश्न क्रमांक 18, प्रश्न क्रमांक 18 काय आहे, पुढील पैकी कोणत्या पर्यायाचे उत्तर 9 येईल। पुढील पैकी कोणत्या पर्यायाचे उत्तर 9 येईल, तर काय आहे पहिला पर्याय 15.060, 15 पा पर्याय क्रमांक 1 चा गुणाकार करू, 15.060 जर गुणाकार केला तर काय येईल, या ठिकाणी हे 60 आहे आणि इथं 15 आहे, दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करू, 15.00 × 15 = 90, मग किती अंकानंतर दशांश आहे, 3 अंक सोडून आहे, म्हणजे काय आला इथं आला, म्हणजे याचं उत्तर काय आलं 9 आलं, पर्याय क्रमांक 1 उत्तर काय आलं 9 आलं। पर्याय क्रमांक 2 जर गुणाकार पाहिला तर हे 600 × 2 जशास तसं ठेवा, परत 150 × 1 ठेवा, 15 × 6 = 15 × 90 हे 90, 3 अंक सोडून दशांश आहे 1, 2, 3, काय उत्तर येऊ लागले 90, मग पर्याय क्रमांक 2 येईल का येणार नाही, चला या ठिकाणी 3 अंक सोडून आहे 0.900 येईल, म्हणजे हे भी उत्तर येणार नाही 0.9। पर्याय क्रमांक 3 जर पाहिला तर काय आहे 15 × 0.600 हे 600 × 2 जशास तसे ठेवले, 15 × 90, 3 अंक सोडून दशांश आहे इथं येईल, म्हणजे आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। 4 जर पाहिलं तर 15 × 6 = 15 × 90, 3 अंक सोडून दशांश आहे हे 1, 2, हे तिसरा अंक नाही, 0 दिला इथं आलं, मग 0.009 येईल हे येणार नाही, म्हणजे उत्तर काय येऊ लागले पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला। चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न पहा, 1/125 = किती, 1/125 = किती, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे 1/125 हे 1 आपण 125 भाग घालू, 1/125 भाग जाईल का, जाणार नाही, म्हणून काय करा इथं दशांश द्या, 0 घ्या, 10 झाले, आता भाग जातो का, आणखी जात नाही, इथं 0 द्या, इथं 1 घ्या, आता म्हणजे काय आहे हे जे भाजक आहे 125 आणि भाज्य झाला 100, मग या भाजकपेक्षा भाज्य लहान आहे, भाग जातो का, जात नाही, परत 1 द्या, इथं झाले 1000। मग आता 125 1000 भाग घालायचा आहे आपल्याला, 1000 जर भाग घातलं तर काय येईल, 8 भाग बसेल, 8 × 45 = 0, 4, 8 जर आपण भाग घातला तर जाईल 8 × 45 = 0, 4, 8 × 2 = 16, 4 = 20, 2 × 8 = 2, 10, म्हणजे हे पूर्ण भाग गेला या ठिकाणी, उत्तर काय आलं 0.008
आता हे पर्याय कोणत्या ठिकाणी आहे, 0.0008 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय पर्याय क्रमांक 3 आला लक्षात का? अवघडाव काहीच अवघड नाही. शुभम जगदाळे, आदिती, जगताप, प्रशांत, ओमकार, चलापा, माले, मेटे. चौथा प्रश्न तुमच्यासाठी का आहे, प्रश्न क्रमांक 4 पा. 438.23 गुणिले 0.4 का आहे, 438.23 गुणिले 0.4. मग याचा गुणाकार करू आपण. विद्यार्थी मित्रांनो, दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 4 3 12 2 7 1, 4 2 8 1 9, 4 8 32 2 7 3, 4 3 12 12 3 15 5, 8 1, 4 4 16 1 17. काल 17 52 92 उत्तर आलं. उत्तर आलं का? हे नाही, कारण की आपल्याला आता दशांश चिन्ह द्यायचे. तर या ठिकाणी 2 अंक हे करून दशांश आहे, उजवीकडून 2 अंक सोडून दशांश आहे, आणि या ठिकाणी 1 आहे. म्हणजे एकूण किती झाले दशांश अंक, दशांशाच्या पुढचे किती अंक झाले, हे 2 आणि हे 1, 3 अंक झाले. मग येणाऱ्या उत्तरालाही 3 अंक, 1 2 3, म्हणजे उत्तर काय आलं, 175.292, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं. काय आलं? पर्याय क्रमांक 3 आलं लक्षात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम तुमच्याकडे असेल तर माय विजन नवोदय ॲडमिशन त्या ठिकाणी सर्च करा, आणि मॅथ मराठी हे सुद्धा सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला मॅथ मराठीचं सुद्धा टेलिग्राम चॅनल असेल, ते सर्च करा, त्यामध्ये ॲड व्हा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त अभ्यास करा. आज प्रश्नपत्रिका क्रमांक 7 असेल, सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 7 असेल, ती सोडवा. चला या ठिकाणी थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.